1 crore वाला, 1 crore जीवंत वड़ा मसाले का खूब टाइम चिंबोर आला है, मस्त साइज है। ढोमा मसाला है, ढोमा घोमेर, छोटा घोमेर है, चिंबोरी कम है, कावर जस्त नमस्कार मित्रांनो, मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आलो तर मोहा गावाच्या बंदरावर। तर आज आपण जाणार आहोत बोटीवर, आणि बोटीवरची आज फिशिंग करणार आहे। बोटीवरची फिशिंग म्हणजे एक आपल्या मित्रांनी जाळं टाकलीत, चिंबोऱ्यांची जाळं। तर आपल्याला बघायचं तर आपल्याला किती चिंबोरे भेटतात, छोट्या चिंबोरे, मोठे चिंबोरे, जे आपण भाल्यावर खरपी चिंबोरे पकडतो ना, त्या चिंबोरे पकडायच्या। तर आपल्याला बघू किती चिंबोरे भेटतात आणि किती प्रमाणात भेटतात, ते आज आपल्याला बघायला भेटेल। आणि अजून काय दुसरी मच्छी भेटेल ती पण दाखवू तुम्हाला। तर चला आता आपण बोटीमध्ये जाऊ आणि तुम्हाला काय जे भेटते ते दाखवू। आणि मित्रांनो, तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल आणि आपली चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा। तर चला जाऊ आता मित्रांनो बोटीवर आपण। नवरा एक बहुत नवरा है ना संग मित्रों। बघा पहिला चिंबोर आलाय, आणि पहिला चिंबोरा म्हणजे 5 किलो किंवा 6 किलो झाले एवढी विकोळीत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हा एक चिंबोरा। बघा तुला मस्त साईज आहे, पहिला चिंबोरा भेटला आहे, पण ते बघा एवढा जालाचा ढिगार जमा झाला आहे त्याच्यावर तो एक चिंबोरा। आणि आपल्याला असं 2-3 कावऱ्या चालू झाल्यात। तर बघा हा पहिला चिंबोरा भेटलेला आहे, मस्त साईज आहे, 800 ते 900 ग्रामपर्यंत एवढा होईल। चल मित्र, एक क्रू भेटले, एक क्रू ग्रुपर खरपी चिंबोरे, खरपी चिंबोरे। आणि खराब झालेले असे मासे येतात खूप, रात्री मिळालेला असतो, रात्री गुतलेला असतो ना, त्याच्यामुळे अजून एक बघा एक शिंगराची चिंबोरी आली। दोन झाले आपल्याला चिंबोऱ्या, आणि बारीक शरीक आपल्याला कावरे वगैरे येतात। तर एवढ्या ढिगाऱ्यानंतर आपल्याला 3-4 चिंबोरे झाल्यात। मीडियम साईजचे चिंबोरे आणि तांबेलेत ना मित्रांनो, सर्व रात्रीच्या पाण्याला गुतल्यात ना, त्याच्यामुळे खराब झालं। तर का तांबे आलं, तांबे मस्त साईजचे आहेत, पाव पाव अर्धा अर्धा किलोचे आहेत। आणि हे आपले चिंबोरे, खूप टायमानंतर थोडासा 1-2 जवळ आल्यात, नाहीतर एवढा ढिगार होतपर्यंत होत नाही। अजून एक बघा चिंबोर आलाय, मीडियम चिंबोर आहे, तरी आपली 8-10 किलो झाला एवढी झाली असतील। तांबीवर आल्यात, पण जेवढे तांबे भेटल्यात ना काय कामाचे नाही।
या सर्व तांबेत ना मित्रांनो, सर्व खराब झाले आहेत, कारण रात्रीचे पाणी लागलेच त्यांना. अर्धा अर्धा पाव पाव किलोच्या तांबे आहेत. आणि इकडे आपल्या गावठी चिंबोर आहेत, त्यांना खाण्यासाठी आलेले आहेत. तर आपली जाळं मस्त की खेतच चालले आहेत. आणि एका साईडला जी मच्छी किंवा चिंबोरे भेटतात ते फक्त काढत चालले आहेत. जशी आपल्याला खेकडे आणि मच्छी लागायला पाहिजे ना तेवढी लागत नाही, कारण तसा पाणी पण खराब असल्यामुळे थोडंसं मच्छी कमी आहे. अजून चिंबोरीनं आपल्याला स्टार्ट नाही तेवढा, तर जसं पाणी पडलं ना तसे सर्व चिंबोरीकडे. सुरुवातीला एक दोन दिवस भेटले, नंतर आज थोडंसं कमी आहे बघा. लाल चिंबोरी आली, गावठी चिंबोरी, आणि अशी आपली जाळ्यातून ना वटवा लागते. जाळी फाडून जी जाळी असतात त्याच्यामध्ये थोडं फाडा लागते. फाडल्यानंतर ती असे कावर वगैरे येतात, फाडल्यानंतर त्याची चिंबुरी काढा लागते. प्रत्येक चिंबुरीला थोडासा जाल फाडा लागतं, तर हिला पण थोडासा जाल फाडा लागेल. हे कावरी वगैरे असे येतात, कावरी ताम. मस्त साईज नाही बघा. अजून एक शिंगा आलेली, शिंगाली टोची शिंगा चिंबोरी होता, मस्त साईजचे आहे. आणि गावठी चिंबोऱ्यात जास्त लागल्यात. गावठी चिंबोरचे बघा, एक खरू आलं, एक खरू. आज मस्त थोडी मच्छी चांगली आहे, पण अर्धी खराब आहे, अर्धी चांगली आहे. बहुतेक हा एक खरू आलं आहे ना, थोडासा चांगला वाटतं मला. तर आपली बहुतेक अर्धी झाडं संपली आहेत. आता जेवढे चिंबोरे लागलेत ना, जेवढी मच्छी लागली ना, तेवढी काढा लागते. काय काय भेटलं ते मला दाखवते. चिंबोरे असे थोडेसे गुतलेले असते, काढायला लागते. थोडेसे पख वगैरे गुतलेले असतात ना, ते काढा लागतात, तेव्हा ती ही चिंबोरी निघते. आता ही थोडीशीच गुतलेली, आता गुतली नसते ना तर आपली जाळी फाडायला लागली असती. असं शिंगरांमध्ये ना आपली जाळी पकडलेली असते ना, त्याला असा शिंगराला फटका मारला ना त्या सोडते ती. अशी चिंबोरी सोडली तर याच्यामध्ये पण टाकून ठेवू, म्हणजे ते त्यांच्या बाबा ते बांधून टाकतील याच्यामध्ये. तिकडं आपल्याला एक रूम मासा पण मिळाला आहे. तर तो ताजा आहे, ह्याच्या अगोदर भेटलेला ना, तो थोडासा खराब झाला, कारण रात्रीच्या पाण्याला भेटतात ना त्याच्यामध्ये खराब आहेत. असे चिंबोरे काढून वगैरे डब्यामध्ये टाकून ते बांधायला लागतात. तर अशी यांची प्रोसेस असते. तर खूप आहे, शिंगाली वगैरे आलेत, जास्त गावठे आलेत. गावठे आहेत, पण खरपीपेक्षा आपल्याला गावठी जास्त आल्यात. लाल खेकडे ती आपली आहे ना, ती मोठीवाली ती खरपी आहे. आणि या ज्या मीडियम साईजच्या छोटे छोटे आहेत ना, त्या गावठे आहेत वगैरे. ह्या आणि अजून आलं त्या कावऱ्या, म्हणजे ब्लू क्रॅब जे आपण बघतो. ब्लू क्रॅब आपल्याला एक आपण टाकलेली रेसिपी, म्हणजे पकडून रेसिपी बनवली, ते कावरे बोलतो, ब्लू क्रॅब त्याला बोलतात. तर ते पण भेटलेले आहेत. तर सुरुवातीला खूप कमी भेटली, नंतर थोडीशी चालू धरी, म्हणजे अशा आली काहीतरी आहे म्हणून. आता अजून बघूया काय भेटते की नाही, आणि जे भेटेल ते तुम्हाला दाखवू. तर चला पुढं बघूया. हे आता एवढी सर्व झाली आहेत ना, जी खेकडे आहेत ना, काढतील, काढल्यानंतर बांधून ठेवतील, त्याच्यानंतर दुसरी जाळ घ्यायला घेत सुरुवात करू. जिवंत वडा मसाला होता. कधी लगाल
आता मिलते नमक ढोमा मसाले ले ढोमा घोमेर छोटा घोमेर है एक खरपी चिंगुरे आने हैं अपने ब्रू क्रैब अगर है रो कावर है तो कावर है खेकड़ा कम ये तो नहीं कावर जैसे थे मस्त होगा घोमेर है फ्रेश ताजा ताजा चिंगुरे और कावर है कावर है मस्त की सकाल उजर ले लाए चेल बाहर खूब टाइम ने चिंबोर आला है मस्त साइज है चिंबोर ची साइज हाय का आला है आणि हाय का आला है खूप टाइमनंतर चिंबोरा ढोमा असा आणि कावरी वगैरे असा मिक्स मच्छी आलेले चिंबोरा आपला चिंबोरा सगळी चाली घेतात या सरला कावर आहे दोन दोन कावर आहे दोन दोन कावर आहे कावरी जास्त आहे मित्रांनो चिंबोरी कमी आहे चिंबोरी पण आज खास चिंबोरींसाठी येतो चिंबोरी कमी आहे कावर जास्त आणि आपला ढोमा आहे ढोमा गोमेर खरपी चिंबोरी कावरी जाम आली कावरी खूप टाइम आणि ते खरपी चिंबोरेल बघा मित्र चिंबोर आलाय आणि एक ऊ आली ऊ ऊ आणि सोबत कावरी आहेत बघा किचर आणि चिंबोरा आणि त्या बघा कावरांचे रास काढले टोपलीभर कावर होते एवढे कावर आल्यात तर मित्रांनो बघा आपल्याला एवढ्या कावर लागल्यात ब्लू क्रॅब आहेत तर एवढ्या कावर लागल्यात आपल्याला एक एकरू लागला आहे एक आपला मंग फिश म्हणजे आपला गोदेर फिश आहे तांब आहे आणि एक गोमेर आहे वाडा मासा शिंगाली आणि या चिंबोर आहेत थोड्याशा नरम चिंबोर आहे बाकी चिंबोरे आपले याच्यामध्ये एक चिंबोरा ठेवलं बघा याच्यामध्ये एक चिंबोर आहे आणि बाकी चिंबोरे बांधून ठेवलेले आहेत तर मित्रांनो आजची तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आपले चिंबोरे पकडायचे त्याच्यामध्ये मिक्स मस्त पैकी आपल्याला मावर लागला चिंबोर लागला कावर लागला आणि ढोमा गोमेर आणि एकरू मासा लागला तर तुम्हाला मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये